खरं तर नाणारवासियांना ज्या घोषणेची वाट प्रतीक्षा बघत होते सगळे नाणारवासी, ती घोषणा या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे एक दिलासा नाणारवासियांना मिळाला असं म्हणायला हरकत नाही. मात्र आता मुख्य प्रश्न असा आहे की शिवसेना मुख्यमंत्र्यांचं मन वळवणार का? आणि हाच प्रश्न जेव्हा जी 24 तासनं थेट उद्धव ठाकरेंना विचारला त्यावर उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आपण ती सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे आजच्या या सभेमध्ये नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाल्याची घोषणा स्वतः उद्योगमंत्र्यांनीही दिली आहे. शिवसेना पक्षावर उद्धव साहेब ठाकरे यांचा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमध्ये तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याची घोषणा आज उद्धव ठाकरेंनी केली आहे. हवं तर नाणारसोबत जैतापूरचा प्रकल्पही नागपूरला किंवा गुजरातला न्या, पण कोकणात प्रकल्प नको असल्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. या सभेमध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी शहा जोडीवरही तोंडसुख घेतलंय. तर एकूणच नाणार प्रकल्पाविषयी आज एक महत्त्वाची घोषणा उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर आजची ही जी सभा आहे ती होणार का यावरच प्रश्नचिन्ह होतं, कारण या सभेवरती ग्रामस्थांचा विरोध होता. मात्र मोठ्या संख्येनं या सभेला ग्रामस्थांनी उपस्थिती लावली आणि या सभेनंतर या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. नाणारमधला रिफायनरी प्रकल्प होणार की नाही होणार याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात होते आणि आजची सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंनी या सागवे महागावामध्ये घेतली आणि प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यातल्या मागण्यांपैकी काही मागण्या आता पूर्ण झाल्यात. भाई, तुमची महत्त्वाची मागणी होती जी अधिसूचना रद्द करण्याची, ती पूर्ण झाली काय? पूर्ण झालेली आहे, कारण उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला त्याची प्रत मिळते आणि हे सभा व्हायच्या अगोदर जी आमची प्राथमिक 20 मिनिटाची चर्चा झाली होती तेव्हा आम्ही हा विषय हिरेने मांडला होता की अधिसूचना रद्द करण्याबाबत उद्योगमंत्र्यांनी स्पष्टीकरण उद्योगमंत्र्यांचं काय आहे. ते बोलले मी डायरेक्ट व्यासपीठावर घोषितच करतो, पण ते तुम्हाला हवं असलेलं उत्तर घेऊनच मी आलेलं. इतकं उशीर शिवसेनेने केला असं म्हणाल? नाही, काही गोष्टी कशा होत्या की त्या त्या वेळेला हा डायरेक्ट प्रकल्प रद्द करण्याचं मागच्या मिटिंगमध्ये आमचं ठरलेलंच होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तारीख दिलेली होती की 28 तारखेनंतर मी स्वतः येतो आणि माझी मागणी अशी होती की उद्धव साहेब आणि CM यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करावी. मुख्यमंत्री CM साहेब यानंतर आलेले नाहीत, मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना एक भेटून सांगितलं असं की ते येत नसतील तर तुम्ही या आणि तुम्ही उद्योग मंत्र्यांनी हा घोषित करा की अध्यादेश आम्ही रद्द केला आहे म्हणून. पण आता ह्या जो काही अध्यादेश हे केलेलं आहे घोषित केलं आहे त्याच्यावर समाधानी ह्यात प्रकल्प नाही, प्रकल्पग्रस्त म्हणून समाधानी आम्ही नाही, कारण अध्यादेश जरी रद्द झाला असला तरी उद्या दुसरा मुख्यमंत्री अध्यादेश काढू शकतात. मच्छीमार संघटनेनं ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लढा उभा केला होता, काय सांगाल आजची घोषणा जी सुभाष देसाईंनी केली आहे त्याबद्दल? त्या सुभाष देसाईंमध्ये जे आज घोषणा केली ते खरं म्हणजे आज तसं आमचा विजयाला सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये त्यांना सांगितलं होतं की आज तुम्ही एवढं तरी करा की जो अधिसूचना जारी केलेली आहे ती मागे घेण्याची घोषणा कराल अशी आशा आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आज विजयाची नांदी आता सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आजच्या सुभाष देसाईंच्या निर्णयावर तुम्ही खुश आहात? तसं खुश आहोत, परंतु भाई म्हणतात तसे की आज काय प्रकल्प गेलेला नाही. आता ही इच्छा आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर CM रद्द करतील, शिवसेना त्यांच्यावरती दबाव आणेल आणि CM रद्द करतील ही सुद्धा आज आम्हाला आशा वाटते. ही पहिली हा पहिला विजय आहे असं इथल्या प्रकल्पग्रस्तांचं वाटतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही मागणी होती की अधिसूचना रद्द करा आणि आज इथं येऊन सागवे इथे येऊन उद्योगमंत्र्यांनी ही अधिसूचना रद्द केली, त्यामुळे इथले प्रकल्पग्रस्त तरी पहिला विजय झाल्याचं इथं म्हणतात. प्रणव पोळेकर, झी मीडिया, नाणार, राजापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.